पुढची पिढी आली आहे, योगेंद्र पवारांसारखा नवीन चेहरा आता राजकारणाच्या रिंगणात उतरला आहे. खूप टिपिकल वाटेल तुम्हाला विचारलं, पण तुमची कन्या किंवा तुमचा मुलगा उद्या राजकारणात येईल? कारण मधल्या काळात आम्ही रेवती सुळे यांना बघितलं, म्हणजे त्या सोबत जात आहेत. आजही प्रचार, अर्थातच तिच्या भावाचा ती प्रचार करेलच, काही वादच नाही. त्याच्यामुळे पुढचे शेवटचे 10 दिवस रेवती युगेंद्रचा प्रचार करायला अर्थातच जाईलच. पण ती प्रचार एक भावाला म्हणून करेल, लिमिटेड रोल तेवढाच तिचा असेल. माझी स्वतःची इच्छा आहे की माझ्या दोन्ही मुलांनी राजकारणात येऊ नये. येऊ नये का? नाही, कारण त्यांनी त्यांची करिअर, माझी एक मुलगी इकॉनॉमिस्ट आहे, माझी मुलगी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम ए करून आलेली आहे, ज्याचा सार्थ अभिमान मला सदानंदला प्रचंड त्याचा अभिमान आहे. आणि माझा मुलगा स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये आता अस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली आहे. त्यांनी हिस्ट्रीमध्ये डबल मेजर केलेलं आहे, त्याच्यामुळे इतिहासाचा खूप अभ्यास करून आता तो स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये काही करू पाहतो. प्रत्येकाने आपापण राजकारणात येऊ नये असं का वाटतं हे सगळं बघून असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की एक तर राजकारण खूप बदललेलं आहे आधीपेक्षा, आणि अदृश्य शक्तीने जे गलिच्छ राजकारण करून ठेवले, जी पातळी झरून ठेवलेली आहे, ती खूप अस्वस्थ करणारी आहे माझ्यासारख्या लोकांना. आम्ही याच्यासाठी नाही राजकारणात आलो, मी तू मेमे हे कर ह्याच्यासाठी नाही राजकारण. मी खूप सिरियसली माझं काम घेते. मला असं वाटलं की ह्या सगळ्या इलेक्शनमध्ये पॉलिसीवर जास्त चर्चा झाली असती तर इलेक्शनला जास्त मला मजा आली असती. ह्याच्यात हा कुठे, म्हणजे मी एक गंमत म्हणून परवा एका तुमच्यापैकी एका सिनियर एडिटर जे बारामतीला आले होते त्यांना चिडवत होते मी, ते माझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर म्हटलं आता तुमचा झाला, इट्स माय टर्न. म्हटलं आता तुम्ही का माझा इंटरव्ह्यू घेताय? म्हटलं मी आता तुमचा रॅपिड फायर घेणार आहे. म्हटलं रॅपिड फायर इज द न्यू ट्रेंड मीडियामध्ये. म्हटलं काय करणार आहे? म्हटलं मी 5 नावं घेणार आहे, मला हे 5 कुठल्या पक्षात कुठल्या चिन्हामध्ये उभे आहेत ते सांगा. ते म्हणले ते नाही मी सांगू शकत तुम्हाला. आता हे किती, इट्स अ लाईट जोक, पण हे किती अस्वस्थ करणार आहे.